नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इंग्रजी वाचन लेखन याचा भाग 13वा, आणि ज्यामध्ये आपण बघणार आहोत जोडाक्षर। जोडाक्षराचे 3 व्हिडिओ आहेत, भाग 1, भाग 2, भाग 3, ते आपण तिन्ही व्हिडिओ बघावेत अशी मी तुम्हाला विनंती करेल। तर चला तर बघूयात आपण प्रत्यक्ष की जोडाक्षर लिहितानी इंग्लिश मध्ये ते कशी लिहितात। या ठिकाणी पहिला शब्द आहे अथर्व, ए कॅपिटल अ, थ साठी वापरणार आहोत टी एच आणि ए, अथ रर्व। बघा, लक्षात ठेवा, उच्चारानुसार तुम्हाला इंग्लिशच्या स्पेलिंग लिहायच्या आहेत, उच्चारानुसार इंग्लिशच्या स्पेलिंग लिहायच्या आहेत। आता या ठिकाणी अथ र अगोदर आलं आणि मग व आलं, तर या ठिकाणी आपण र म्हणजे आर अगोदर लिहिला आणि व, अथ र र्व। ओके, प्रॅक्टिस केल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल। चित्रा, सी एच आय ची त्रा, त्रासाठी आपण लिहित असतो टी आर ए त्रा। अर्जुन हे नाव, अर्जुन र म्हणजे अगोदर आर येणार नंतर ज येणार, त्याला उकार आहे अर्जु आणि न, अर्जु न। वी वी आय वी, श अर्ध आहे ते जोडलेला आहे वला, तर आपण या ठिकाणी श साठी लिहिणार आहोत एस एच, आणि ये जर दिलं असतं मी या ठिकाणी तर ते श पूर्ण श झालं असत, परंतु ये जर दिलं नाही तर ते अर्ध श झालं, आणि वा साठी डब्ल्यू ए एस विश वास। ओके, जोड शब्द लिहायचा असेल तर आपण जे ए ए ए मध्ये लिहित होतो ना, ते शब्द ज्याला कोणीच काना नाही, उकार नाही, मात्रा नाही, त्याला ए लिहायचं, फक्त ते काढून टाकायचं, म्हणजे अर्ध शब्द अर्ध अक्षर होत ते। आर्या, आ डबल ए लिहिलं तरी चालेल, आ ए ठिकाणी ए लिहूयात आपण, र या आर या। वी क्र, आता या ठिकाणी लक्ष द्या, व्ही आय वी, ओके क्र, उच्चार कसा झाला बघा, क र, त्याच्या नंतर उच्चार र चा झालाय, वरून रफार जर असेल साधं साधं, वरून रफार जर असेल तर आपल्याला आर अगोदर यायचा आहे, खालून पायाला चालले आहे ना, हा, तर त्यावेळेस आपल्याला आर नंतर लिहायचं आहे। आता या ठिकाणी पायाला दांडी आली, मग आपण काय करणार, आर नंतर लिहिणार उच्चारानुसार, वी क क्र विक्र निर्मळ, या ठिकाणी निर्मळ हे नाव कसं लिहायचं आहे ते बघूयात आपण, एन एन कस काढणार आपण, कॅपिटल नी र, ओके र, म एम ए एल निर्मळ। ओके, पुढील नाव आहे अश्विनी, ए एस एच, श साठी एस एच, त्यालाच व जोडलेला आहे डब्ल्यू, त्याला आय व्ही एन आय, ओके अश्विनी। जसं आपण या ठिकाणी बघितलं होतं की श अर्ध असेल तर त्या ठिकाणी एस एच लिहितात आणि डब्ल्यू व, ओके, आणि त्याला विलंटी आहे म्हणजे त्याला पूर्ण एस एच डब्ल्यू ला विलंटी आहे, मग आय आणि एन आय, उत्कर्ष एक असं नाव लिहायचंय बघूयात आपण, उ यू त क, हे बघ टी च्या नंतर ए लिहिलं नाही आपण त्या ठिकाणी, कारण टी च्या नंतर ए लिहिलं असतं तर आपण त्या ठिकाणी काय झालं असतं तर पूर्ण एक अक्षर तयार झालं असतं, पण या ठिकाणी त अर्ध आहे तर त्या
त्यामुळे आपल्याला काय करावं लागलं या ठिकाणी टी आणि त्यानंतर लगेच के घेतलं म्हणजे तलक जोडलेला आहे आणि त्या ठिकाणी पुढं अ ये उत्क आ रफराला आर अगोदर लिहायचे आपल्याला या ठिकाणी र आणि श उत्कर श उन्मेष हे नाव लिहायचे आपल्याला ऊ मे श बघा या ठिकाणी न म्हणजे एन आणि एम सोबत लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ये पण नाही आणि किंवा कोणताही स्वर नाही इंग्लिश मधला कारण ते जोडलेले आहेत न आणि म गायत्री हे नाव कसं लिहायचं ते बघूयात आपण गा य टी आर त्र आणि त्याला विलंती गायत्री ओके आणि या ठिकाणी हा उमोरो